श्री गोरुले यांनी बाबासाहेबांना प्रत्यक्ष बघितले. ते बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेबांचे आठवण सांगताना म्हणतात, बाबासाहेबांचे दिल्लीत महापरिनिर्वाण झाले. मुंबईत त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात आले. औरंगाबादवरून मुंबईला शेकडो लोक गेले होते. मला मात्र काही कारणास्तव जाता आले नाही, याची मला आयुष्यभर खंत राहील. जय भीम मित्रांनो, मी बुद्धभूषण गवई आणि तुम्ही बघत आहात द बुद्धभूषण. आज पुन्हा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयुष्यातील अविस्मरणीय आठवण मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. तर व्हिडिओ न चुकता संपूर्ण बघा. मिलिंद विद्यालयाचे बांधकाम सुरू असताना बाबासाहेब औरंगाबादला यायचे, म्हणून त्यांची सेवा करण्याचे भाग्य मला मिळाले याचा मला खूप अभिमान वाटतो. बाबासाहेब औरंगाबादला आल्यावर त्यांची चहा नाश्त्याची जबाबदारी माझ्याकडे असायची. त्यांना अगदी साधं जेवण खूप आवडायचं. मेथीची भाजी आणि भाकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खूप आवडीने खायचे. जेवताना सुद्धा त्यांच्या हाती पुस्तक राहायचं, तेव्हाही बाबासाहेबांचं वाचन सुरूच राहायचं. इतकी आवड त्यांना वाचनाची होती. त्यावेळी बाबासाहेबांना वयोमानाच्या तक्रारीमुळे जिना चढताना आणि उतरताना त्रास व्हायचा, म्हणून मी आणि दोघी तिघे त्यांना खुर्चीमध्ये बसून वरच्या माळ्यावर नेयान करीत असो. मिलिंद कॉलेजच्या बांधकामावर बाबासाहेब बारकाईने नजर ठेवायचे. मी त्यांच्या डोक्यावर छत्री पकडून त्यांच्या पाठीमागे चालायचो. कॉलेजच्या टाईमटेबलची एक प्रत माझ्याकडे असायची. बाबासाहेबांना जेव्हा कधी कॉलेजवर राऊंड घ्यावायचा वाटायचा, तेव्हा ते मला बोलावून कुठल्या वर्गावर कुठला पिरियड आहे याची चौकशी करायचे. आणि नंतर ते एखाद्या वर्गावर नियंत्रणासाठी जात व विद्यार्थ्याच्या शेवटच्या भागावर बसून शिक्षकाची शिकवणी व त्याचा आढावा घेत असत. सांगायचं तात्पर्य असं की आपल्या मुलांना कसे शिक्षण दिले जात आहे याकडे बाबासाहेबांचे जातीने लक्ष असायचे. मुलांना अति उत्तम शिक्षण मिळायला हवं, त्यांना स्वाभिमानाने जगता यावं अशी त्यांची इच्छा होती. शिकलेल्या प्रत्येक मुलाने सामाजिक ऋण फेडावे असे त्यांचे नेहमी बोलणे असायचे. पुढे श्री गारुडे म्हणतात, माझ्या आयुष्यातला एक प्रसंग सांगतो. एकदा नेहमीप्रमाणे बाबासाहेबांचं दुपारचं जेवण झालं. ते बाहेरच्या खोलीत जाऊन बसले. मी बाबासाहेबांचं उष्ट ताट उचललं. ताटामध्ये थोडं अन्न शिल्लक होतं. सवयीप्रमाणे मी त्यातले घास तोंडात टाकले. इतक्यात बाबासाहेब तिथं आले. मला उष्ट ताटातलं खाताना बघून बाबासाहेबांचा राग अनावर झाला. त्यांनी रागारागात माझ्या गालावर चटकन झापड मारली. माझे डोळे तिथेच भरून आले. मी स्तब्ध उभा राहिलो. त्यावेळी बाबासाहेब मला बोलले, अरे तुम्ही चांगलं राहावं, चांगलं शिकावं म्हणून मी जीवाचं रान करीत आहे आणि तुम्ही अजूनही उष्ट चाटणं सोडत नाही, केव्हा सुधारणार तुम्ही? त्यावेळी माझे अश्रू मला अनावर झाले. माझी चूक माझ्या लक्षात आली. असे होते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. जेवढे बाहेरून कडक तितकेच मनातून प्रेमळ. शिस्त आणि स्वाभिमान त्यांनी आपल्या आयुष्यात रुजवली. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच प्रकारचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांशी प्रेरित असलेले माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आताच आपल्या द बुद्धभूषण यूट्यूब चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेले बेल बटन नक्की दाबा. जय भीम, नमो बुद्धाय.